आमी इतले दीस आयकता आनी पळयता की गोंय हे आमचे घाटयांक दिले म्हणून आमी सदांच आयकत हा आनी हे गोंयान आमच्या पळयता सुद्दां. आतां आमी सद्या आसा कुंभारजो हांगा कुंभारजो कॉन्स्टिट्युएंसीतले ओल्ड गोवा हांगा फीश मार्केटान. ओल्ड गोवा हांगा गांधी सर्कल आसा ताच्या सायडीक जे फीश मार्केट आसा. पळयत जाल्यार तुमकां कळचें ना तें फीश मार्केट म्हणून, बट ह्या फीश मार्केटान आमी आतां येयला आनी आमची हांगा गोंयकार आमची बायलां आहा जी हांगा नुस्तें विकता. ती चार जाणां आसा, भितरली एकटी आतां सद्या बरी ना आनी दोग जाणां आयज येयला हांगा आनी तांकां 30 ते 35 वर्सां जालीं ती नुस्तें हांगा विकीत आहा. आतां ह्या मार्केटाची जर परिस्थिती तुमी पळयत जाल्यार सद्या परिस्थिती अशी आहा की हांगा आमी जे एक शेड कशी तांकां बांदून दिला, म्हाका दिसता 2000 वर्सां मगे शेड बांदल्या, 2000 वर्सां हांगा पंचायतीन एक शेड बांदल्या तांकां. ते शेडीक हांगा लायट ना तांकां सद्या, तांकां हांगा उदकाचें कनेक्शन ना. इमेजीन करा की फीश मार्केट बट लायट पंचायतीन शेड बांदून दिला फीश मार्केट म्हणून, बट उदकाचो हांगा टॅप ना, नळ ना, मागीर हांगा तांकां वॉशरूम ना. हे हांगा तांकां जर वयतले जाल्यार एक टॉयलेट सुद्दां सद्या त्या बायलांक ना, अशी परिस्थिती ह्या मार्केटाची आहा. दुसरो मेन विशय म्हटल्यार ती हांगा मार्केटान बसता पूण सगळे भायल्यान येतात, हे कर्नाटका गाडयो पासींग येतात आनी सगळे गांवभर भोंवतात, मदीं मदीं खंय रावतात. सो तांकां मात सुद्दां गिरायक जायना. जी परिस्थिती म्हापसा मार्केटान फुलाकारांची आमी पळयता, नाजाल्यार कितलेशेच जाग्यांचेर गोंयकारांची आमी परिस्थिती पळयता की गोंयकार वेंडर जो जेणे इतली वर्सां गोंयकारांची सेवा केल्या, म्हणजे जेन्ना हे घाटी नासले तेन्ना गोंयकार हे गोंयकार आमचे वेंडर गोंयकारांक सर्वीस दिताले, आप नुस्तें विकताले, भाजी विकताले, फळां विकताले. कित्याक आयज अशी परिस्थिती येयल्या की हे मायग्रंटांनी येवन इतले टेक ओवर केला आनी तांकां सपोर्ट मेळटा तो आमदारांचो, तांकां सपोर्ट मेळटा तो पंचायतीचो आनी ह्या बीजेपी सरकाराचो. म्हणून ह्या बीजेपी सरकाराक आमी घाटयांचो सरकार म्हणटा, इतल्याक लागून की आमच्या गोंयकारांक आमची जी बायलां इतली वर्सां हांगा आमची गोंयकारांची सेवा करता पळय तांकां ते लिटरली रडयता, लिटरली तांकां ते तांच्या दोळ्यांच्यान दुखां काडटा. उदरगतीच्या नांवार स्वयंपूर्ण गोंयच्या नांवाचेर घाटयांक व्हडलें करप, घाटयांचें राज्य गोंयान करप आनी गोंयकारांक उपाशी उडोवप, गोंयकारांच्या पोटाचेर खोट मारप हे बीजेपी सरकाराचो सद्या फंड आसा, ह्या बीजेपी सरकाराचो सद्या हेतू आसा. आमी मागता आमची हांगा आई आसा तिका सांगपाक, आई तुका आतां कितली वर्सां जाली नुस्तें विकता तूं? 35 वर्सां. आनी आतां सद्या तुमी जे नुस्तें हाडटा तें खपता ना, कितें जाता प्रोब्लम? खपच ना न्हू, तेंच सांगलें न्हू तुका. आतां 2 किलो हाडले, 1 किलो हाडले पळय, कोण येवंक ना अजून मार्केटान. अजून कोण येवंक ना? हे रिझन मेन हे किदें, कित्याक लागून येयना तांकां? वाटेर व्हरता न्हू मेळटा ते सगळे कचऱ्यातले, सगळे थंय मेळटा, थंय मेळटा, थंय मेळटा. म्हणजे पंचायतीचो काय कंट्रोल ना की बाजारात येऊन बसवणं काय ना? ऐकना ना, तुम्ही पंचायतीक सांगल्यापासून कोण ऐकना? आणि रातची हा लाईट बिन नसता यांना कशी ते करतात? तिथलो तुमका काय भीतर काय ना? आणि टॉयलेट बिन काय ना? उदकाची व्यवस्था ना? काय ना. म्हणजे सध्या ह्या भायल्या लोकांक लागून तुमची सध्या धंद्याची सामकी वाटूच लागलेली आहे. हाडला ते नुसतं ते सुद्धा खपत ना? खोपून घरा वयताली 10-12 म्हणलं. आता कितलो वेळ बच्चे पडटा तुका खोपोवपाक? हे रातचे 8 सुद्धा उठता. रातचे 8 जायसर बच्चे पडटा? हे हाडिना मंदिरान ते कोण येना न्हू म्हण हाडिना. भायर मेळटा म्हणून? हय, थंय मेळटा, थंय मेळटा, तिनूय जाग्यांचेर वयता न्हू. पंचायती कडल्यान तुमकां कसलो सपोर्ट? सगळे सांगलां तेका, सगळे सांगलां. सपोर्ट पंचायती कडल्यान काय मेळना? सांगून सांगून वाज येयलो. तिका विचार, तेका फोन काडून कितकेच पावटी आपयलोय, कोण ऐकना म्हणजे. बरोबर. आमची आई एक आई आसा. आई तुका कितली वर्सां जाली हांगा नुस्तें विकता तूं? 35 वर्सां जाली. आनी तुमचें कितें नुस्त्याचें खपता कितें? आतां खपना, पयलीं सारकी कांय ना, सगळ्यां नुस्तें गावतलें. भायले लोक सगळे बोल्ले तुजे पाटी गेले पंचायतीन सांगले, ते म्हणटा तेजी प्रोपर्टी, हेजी प्रोपर्टी पळोवया पळोवया म्हणटा जालें. आनी कांय ना, फाले येवया पळयता. पळोवयात म्हणटा पळोवया. आनी मागीर आतां टॉयलेटीक बीन तुमकां सांगली ते भाटान वयता म्हणून. आनी उदकाचें उदक तुमकां घरांतल्यान हाडटा तापलाय बुपलाय पिवपाक.
उदक सुद्धा घराकडल्या घेऊन येतात. काय व्यवस्था ना. आमच्या वांगडा आमचा रुपेश बाब असा ओल्ड गोवाचो. रुपेश, हा मागता तुझ्या कडे की त्यांचं ती इश्यू तुका सांगतात, तुम्ही पंचायतीन वयतात, सो लोकांक ब्रीफ कर, लोकांकूय कळपाक जाय की हे स्वयंपूर्ण गोंयच्या नांवान सध्या गोयकारांची कशी वाट लायल्या, आणि तुम्ही जेव्हा पंचायतीन वयता तेव्हा तुमकां रिस्पॉन्स किती मेळटा. आता आम्ही कितक्याच फाटी पंचायतीन गेल्ले, हो हांचो इश्यू प्रत्येक ग्रामसभेक सुद्धा आम्ही घातलेलो असा, पण हे जी पंचायत आहा पण इतकी लेझी झाली आहे, त्यांना काय पडलेलेच ना, ते इतके सुशेगात आहात, त्यांना कसलेच त्यांना हे ना. आता त्यांना पण हांगा लाईट ना, उदक ना, तरी ते पंचायतीक सांगून सुद्धा ते कायच करना, ॲक्शनूच घेना कडली, असे की ते सारखे सुस्त लेझी झाले कसे बसून रावतात. ते म्हणजे ह्याच्यावेळेन इतले दिसता की त्यांना खंय तरी मार्केट म्हणजे त्यांना जाम करपाची, त्यांचा धंदो सोबोवपाचो, आणि हो जागो आहात तो आणि कसल्या तरी कामांक यूज करपाचो, असे षडयंत्र असा कसे आमकां तरी दिसता. कित्याक इतले आता जर सांगून जर पंचायती येदी व्हडली पंचायत आता ही इतल्या लाखांचो करोडांचो कितलो फंड येता देवाक खबर, पूण सगळ्यांत पॉश एक पंचायत असा सगळ्या हितूंतल्यान, कित्याक येदो व्हडलो टुरिझमाचो हांगा रेवेन्यू असा तेंकां, जाल्यार ही पंचायतीन सादे एक तेंकां फीश मार्केटान हांगा हे कित्याक करपाक शकना. हांव हांगल्लो आमदार राजेश फळदेसाय जो बीजेपीन गेला डेव्हलॉपमेंटाच्या नांवान, हांव तेका सांगपाक सोदता की तूं जे डेव्हलॉपमेंटाक गेला पळय, आतां आमी तरी सांगता म्हणून मातशे दोळे उगड, कित्याक तूं काय कॉन्स्टिट्युएन्सीन दिसना, कित्याक तूं तुजे कसले धंदे करता आमकां खबर ना, पूण तुका इतलेंच सांगता की आतां तरी सांगता की हॅलो गोंयकार हांगा यो, हांगा हॅलो कर, हांकां तेंचे कितें प्रश्न आहा ते आयक, फोनाचेर प्रश्न आयकून ते सेटिंगां करूं नाका, थंय भोपके दिवं नाका, तुमचे भोपके खूब जाले, तुम्ही रामराज्य हाडपाचे गजाली करता मरे, जाल्यार हांगा ह्या गोंयकारांक हांगा कित्याक मरचें पडटा, कित्याक हांकां वळवळचें पडटा आपल्या पोटाक लागून, जाल्यार हांगा रामराज्य हाडपाक तुमकां कितें प्रॉब्लम जाता, कशें रामराज्य हाडटले हे तुम्ही आन्सर दिवपाक जाय. तुम्ही देवूळ स्थापन करता, आमचेच देवूळ ते आमचोच राम तो, पूण ह्या रामराज्यान आमकां तरी दिसता की प्रत्येक आमची जी जनता आसा पळय, आमचे जे लोक आहा तेंकांय रामराज्याचें सूख मेळपाक जाय, तेंकांय तेंचो जस्टीस मेळपाक जाय. रामराज्यान सामान्य मनशाचेर इनजस्टीस जायनासलो, ती हुकुमशाही जायनासली, रामराज्यान लोक अशे उपाशी रावनासले, आपल्या धंद्याक लागून तेंकां झगडचे पडनासले, तेंकां खंयसरूय गेले न्याय मेळटालो, जाल्यार तुमचे कसले रामराज्य तुमी हे स्थापन करपाक सोदता, ही फक्त तुमी पॉलिटिक्स करपाक सोदतात देवाच्या नांवाचेर आनी काय ना. खरें रामराज्य जर तुमकां हाडपाक जाय, देवूळ स्थापन जाल्यार तेच बरोबर हांगा लोकांक जस्टीसूय मेळपाक जाय. जसो राम थंय आमचो जय श्रीराम आमचो जसो देवळांत थंय गेला, देवूळ ते न्यू स्थापन जाता येदे व्हडलें, आमकांय खूब खुशी आसा, आमकांय गर्व आसा, पूण त्या नुसारूच ज्या रामान मर्यादा पुरुष म्हणटा जेणी रामराज्य स्थापन केले, ते रामराज्य हांगाय जावपाक जाय हे बीजेपीन कळपाक जाय. आनी हिंदुत्वाचे जर गजाली करता जाल्यार हांगा हिंदू बायलांकूच आयज तुमी इतल्या जाणट्या बायलांक सकाळ ते सांज मेरेन हांगा तेंकां वचचें पडटा वाट पळयत आपले लायव्हलीहूड हे करपाक. आयज ह्या हिंदू बायलांक टॉयलेट ना, तेंकां लोकांच्या भाटान वयचें पडटा, जाल्यार हेच तुमचे हिंदुत्व, हे सीएमान आन्सर करपाक जाय, हे ते राजेश फळदेसायन आन्सर करपाक जाय, हे पंचायतीन आन्सर करपाक जाय, हे ते श्रीपाद नायकांक जो हांगा 1 किलोमिटराचेर रावता, हे श्रीपाद नायकानूय आन्सर करपाक जाय. तुका वर्साक 5 कोटीचो फंड येता एमपी, तू आतां 25 वर्सां आसा, 5 कोटी करून कितले कोटी जाले, जाल्यार ह्या लोकांक हांगा 1-2 लाख मोडून तुका हे शेड उबी करून ना, टॉयलेट आनी हे करपाक मेळना, म्हाका दिसता 5-6 लाखां भितर सुद्दां जातले काम, जाल्यार हे कित्याक तुमी करिनात, तुम्ही ह्या लोकांक ह्या बायलांक कित्याक तुमी रडयतात, कित्याक ही जागो आमकां तरी दिसता की हो जागो पंचायतीक कोणाक तरी दिवपाक जाय. त्या बायलां आतां ती लास्ट 2-3 जाणां उरली, ती गेली की हांगा खाली जाले मार्केट, हे खाली जाल्या उपरांत एक तर तुमी हांगा घाटयांक हाडून बसयतले तेन्ना तुमी हे मार्केट करतले, नाल्यार हो जागो काडटले आनी कोणाक तरी घाटयांक टेंडराचेर काडटले, लिजाचेर काडून तुमी विकताले. हेच होच कॉन्स्पिरेसी, हेच षडयंत्र हांगा चल्ला गोंयभर. लोकांनी आतां दोळे उगडपाक जाय की गोंयकारांक हे हो घाटयांचो बीजेपीचो सरकार जो आसा पळय, हो गोंयकारांक कसो सोपयता, गोंयकारांक कसो काबार करता, आनी घाटयांक राजा करून दवरता, हे गोंयकारांनी विचार करपाक जाय. थोड्यांक दिसता की आयज माझे पोट चलता, माझो धंदो चलता, म्हाका काम मेळटा, पूण कितले वेळेन चलतले हे लक्षांत दवरा, कित्याक हे घाटी येतले हे तुमकां सोडपाचे ना. पंचायतीन गेले घाटयांचे राज, गोवर्मेंटान गेले घाटयांचे राज, गोवर्मेंट ऑफिसान गेले घाटयांचे राज, इंडस्ट्रीन गेले घाटयांचे राज, बाजारांत गेले घाटयांचे राज, बसीन गेले घाटयांचे राज, सगळी कडेन जर घाटयांचे राज जाल्यार गोंय कोणाचे? ह्या 60 वर्सांच्या सरकारांनी गोंय काढून कोणाक दिले हेचो विचार गोंयकारांनी करपाक जाय. खूब लोक म्हणटा गोंयकार काम करिना,
गोयकार काम करिना, हे आमकां रिझन येता गोयकार खंय रे तुमचे, जाल्यार हे गोयकार आसा तांकां तरी प्रोटेक्ट करा. आयज तांकां प्रोटेक्शन मेळना म्हणून नवीन भुरगो कितें घेतलो, तेका हांकां पळोवन भंय दिसता. आयज तिचे जर 2 किलोचे नुस्तें खपना, तिका भंय दिसता की म्हाजे नुस्तें खपना म्हणून. सो हे विचार करपाक जाय, गोंयकार काम करिना नाल्यार गोंयकार धंदो करिना, त्याच्या फाटल्यान भरपूर फॅक्टर आसा गोंयकाराक काबार करपाक, आनी हेच फॅक्टरांक लागून गोंयकार काम करिना. सो जे कोण गोंयकार काम करिना म्हणून आमकां तोमणे मारता, नाल्यार गोंयकार काम करिना म्हणून आमकां टोण मारता, आनी जे शाणपण आमकां सांगता तुमच्यान कापास्तत आसा, ह्या बायलांक पयली जस्टीस दी हांगा येवन. तुमच्या फेसबुकाचेर ना टीव्ही मिडियाचेर बसून थंय बोबो मारूं नाका, व्हडले एनालिटिक्स दिवं नाका. हांगा येवन ग्राउंडार येवन हांकां हक्क दिया, तांकां राखा, आनी मागीर सांगा गोंयकार काम करिना म्हणून. आसा तांकां प्रोटेक्ट करपाचे तुमच्यान कापासतात ना. हे म्हाका तरी दिसता की गोंयकारांनी आतां दोळे उगडपाची गरज आसा. हांचो विशय जो आसा, हे तांचो फळाकारांचोय थंय विशय आसा, तांचो हांगा फीश मार्केटाचोय विशय आसा, सगळीं गोंयकारां थंय बसता, हांगाय गोंयकारां बसता, तांचो विशय आसा. आमी आमच्या असेंब्लीन मांडटले, आमच्या असेंब्लीन आमदाराच्या थ्रू आमी तांकां जस्टीस दिवपाचे ट्राय करतले. मागीर सरकाराचेर आसा की तांकां जस्टीस दिवपाचो काय ना, हिंदू बायलांक हांगा आहा तांकां हिंदुत्वाच्या नांवाचेर तांकां जस्टीस दिवपाचो काय ना. कित्याक तुमी आतां रामराज्य केलें, तें रामराज्य आमकां त्या लोकांकूय जस्टीस मेळटलो. देव बरें. हॅलो.